नमस्कार, फ्रांस पे गणरंग 2021 युथिका अपार्टमेंट डी ग्रुप स्टँडअप ॲक्ट मध्ये मी सुनीता वैद्य वय वर्षे 70 सादर करीत आहे पदर। लहानपणापासूनच मला नाटकामध्ये भाग घ्यायची खूप हौस आहे, पण नाटकात काम करत असताना मध्ये मध्ये पदरची वाक्य टाकायची पण माझी जुनी सवय आहे। त्यामुळे जेव्हा स्टँडअप ॲक्टचा विषय निघाला तेव्हा मला माझ्या मैत्रिणींनी सुचवलं की तू पदर या विषयावरच बोल, कारण तुला मध्ये मध्ये स्वतःची पदरची वाक्य टाकायची फार सवय आहे। अर्थात हे त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही। पदर, पदर हा विषय खूप मोठा आहे। भारतीय स्त्रीच्या साडीचा भूषण असणारा हा पदर, पदर जेवढा मोठा तेवढा स्त्रीचा दरारा मोठा, अनुभव मोठा। साधारणपणे 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळी आमच्या लग्नाच्या वेळेला आई बाबा चिंताक्रांत होते। 2 दिवसावर पाहुणे मला बघायला येणार होते, पण बाबांना मुलाकडच्यांचा काही पदरच लागेना। तेव्हा माझ्या काकांनी धावपळ करून 2 दिवसांमध्ये सर्व माहिती गोळा केली आणि एकदाचा मुलाकडचा पदर लागला, झाले, आमचे शुभमंगल एकदाचे ठरले। लग्नाची गडबड सुरू झाली, खरेदीची रगबग सुरू झाली। तेव्हा मात्र मी आईला हट्टाने म्हटले, पदरा वरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा। शुभमंगल पार पडले, नंतर झारीचा कार्यक्रम सुरू झाला। माझ्या आई वडिलांनी माझ्या सासरच्यांना हात जोडून विनंती केली, मुलगी तुमच्या पदरात टाकली आहे, तिला सांभाळून घ्या। अहो, मी काय नारळ आहे का कोणाच्या पदरामध्ये टाकले जायला? पण बोली भाषा, अर्थात बऱ्याच वर्षानंतर कळाले की कोण कोणाच्या पदरात पडले आहे, ही गंमतच। लोक म्हणतात, मी माझ्या पदरचा अनुभव सांगतो। अहो, हा पदर अनुभव सांगायला किंवा घ्यायला कुठे जातो का? याला कसला आलाय अनुभव? आणि जेव्हा हा पदर पदरमोड करून अनुभव घेतो तेव्हा त्याची गंमत काही वेगळीच असते। आई बाळाला पदराखाली घेते ही गोष्ट वेगळी, पण मोठी माणसं जेव्हा एकमेकांना म्हणतात सांभाळून घ्या, चूक झालीये, अपराध घडलाय, तेव्हा पदराखाली घ्या, काय गंमत आहे या पदराची। हा पदर कुठे कुठे नाही हो, पदार्थांमध्ये सुद्धा चिरोटे, पुडाच्या करंजा, लच्छी पराठा, इथे पण हा त्याचं अस्तित्व दाखवतो। दागिन्यांच्या मध्ये एक पदरी मोहनमाळ, 2 पदरी बोरमाळ, 3 पदरी श्रीमंत हार, 5 पदरी चपला हार, अरे 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 काय गंमत आहे या पदराची। हाच पदर जेव्हा माणसाच्या मनाचे भाव विश्व उलगडतो आणि माणसाच्या मनाचे पदर अचूकपणे दाखवतो तेव्हा तो खूप हळवा होतो। केवढी मोठी मोहिनी पडते या पदराची आपल्यावर। परंतु जेव्हा काही कारणास्तव अजिजी होते, व्यथा असते, तेव्हा हा पदर जेव्हा दुसऱ्या समोर पसरला जातो तेव्हा त्या पदर पसणाऱ्याच अजिजी कळते। हा, पण वाद घालायला, आपली बाजू समजून द्यायला जेव्हा माणसे पदर खोचून तयार होतात तेव्हा तर याची गंमत फारच वेगळी होते। पदराला जीवापाड जपणारी स्त्री जेव्हा गरज पडते तेव्हा पदर खोचून झाशीच्या राणीसाठी सारखी रणरागिणी पण होते। बाळ आईचा पदर धरून चालायला शिकत, जगामध्ये पाऊल टाकत, आणि हेच बाळ मोठं झाल्यावरती बायकोचा पदर सोडत नाही। लहानपणी किशोर अवस्थेमध्ये जेवण झाल्यावर हात तोंड पुसायला आईच्या मायेचा पदरच लागायचा, आणि जेव्हा माणूस मोठा होतो किंवा कधी एखादे संकट त्याच्यावर येते तेव्हा हाच मायेचा स्पर्श देणारा जो पदर असतो त्याच्या पदराआड तो लपतो।
लोक म्हणतात मी माझ्या पदरचं सांगत नाही. अहो पण हा पदर काही बोलतच नाही तर हा काय सांगणार आहे. हळूहळू हा वाक प्रचार थोडा मागे पडत चाललेला आहे. कारण का की ज्या पदराशी ह्या गोष्टी निगडीत आहेत ती वेशभूषाच हळूहळू मागे पडत चाललेली आहे. आपल्या पदराला झळ लागू नये म्हणून माणूस काळजी घेतो. परंतु दुसऱ्याला हसताना जेव्हा आपण पदर आड करून फिदी फिदी हसतो तेव्हा त्यापेक्षा जेव्हा हा पदर करोनाच्या काळामध्ये मास्क म्हणून उपयोग पडतो अर्थात मास्क विसरल्यावर तेव्हा याची महती कळते. पदरात कोणी माप टाकतं का हो? पदरात माप टाकायला हा पदर म्हणजे काय वजन काटा आहे का? जेव्हा एखादी स्त्री बुजुर्गांच्या पुढे पदर सावरत उभी राहते तेव्हा त्याची नजाकत कळते. फार पूर्वीपासून भारतीय स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन वापरायच्या. हळूहळू ही प्रथा मागे पडत चालली आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या पुढे भारतीय वेशभूषा फिके पडत चालली आहे. पण नाही, ह्या पदराचे महत्व ह्या पदराचे अस्तित्व आपल्यालाच जपायला हवे आहे. म्हणून मुलींना सांगावेसे वाटते आवरा पदराला सावरा पदराला. श्रोते हो, ह्या पदराचा अनुभव ह्या पदराचा आनंद ह्या पदराची गंमत तुम्ही सुद्धा घेऊ शकता. कारण शब्दाला सुद्धा नवे नवे अर्थ असलेले पदर आहेत. अर्थात ही गंमत ज्याची त्यांनीच अनुभवायची आहे. शेवटी पदरचं एकही वाक्य न सांगता तुम्हाला मी सांगते माझा हा स्टँडअप ॲक्ट तुमच्यात पदरात पडला आणि पवित्र झाला. नमस्कार.